खूप जास्त नॉलेज गेन करायला आलेलो नाहीये. सिलेबस काय आहे, आन्सर रायटिंग काय करायची आहे, एमसीक्यू कसे सोडवायचे तेवढं सांगा, पास कसं व्हायचं आहे तेवढं सांगा, काम संपवा. राईट, दिस इज आर फोकस, दिस इज आर स्ट्रॅटेजी. कुठलीही गोष्ट कितीही नावडती असली तरी दोघी गोष्टी सिमिलर फॉर्मॅटमध्येच प्रिपेअर करायच्या आहेत, कारण त्या मार्क्स मिळवून देणार आहे. सिम्पल, मार्क्स मिळवणं हा एकमेव क्रायटेरिया असला पाहिजे पुढच्या वर्षभर. येते लक्षात, इमोशनली अटॅच होऊ नका, हे मी बऱ्याच वेळा सांगेन तुम्हाला लेक्चरमध्ये सुद्धा. वी डू ओनली प्लॅनिंग बट नो एक्झिक्युशन, हा एक मोठा ड्रॉबॅक आहे आपला ॲज अ कॅन्डिडेट. ओके, तुम्ही प्लॅनिंग लाख करा, तुम्ही एक प्लॅन बनवा पुढच्या वीकचा, पुढच्या 15 दिवसाचा, महिन्याचा, एक्झिक्युशनला सुरू करा. एक्झिक्युशनमध्ये प्रॉब्लेम आले तर ते डिस्कशन करा. ओके, फॅकल्टीशी डिस्कस करा, मेंटरशी डिस्कस करा. डिस्कशन केल्यानंतर परत तुमचा प्लॅन चेंज करा, परत एक्झिक्युशन करा.